हेलो, कशा आहात? आशा करते मस्त असाल, उत्तम असाल. अब आपला कामधंदा व्यवस्थित तुमचा चालू असेल, करिअर चालू असेल तुमचं छान, सर्विस करत असेल त्याच्या सर्विस छान चालू असेल, ज्या घरात राहणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांचे सर्व छान व्यवस्थित चालू असेल. बऱ्याच स्त्रियांची म्हणजे बऱ्याच माझ्या सख्यांची एक रिक्वेस्ट आली होती मला की ताई, काहीतरी आता थंडी चालू झाली तर स्किनबद्दल काहीतरी तुम्ही मार्गदर्शन करा. तर आता त्याच माझ्या सख्यांसाठी आहे की बऱ्याच स्त्रियांचं आता थंडीमुळे काय होतं, स्किनकडे लक्ष द्यायला त्यांना आपापल्या बिझी रुटीनमध्ये टाइम नसतो किंवा पार्लरमध्ये जाणं शक्य होत नाही. तर अशांसाठी मी एक अगदी छान सोपी अशी एक ट्रिक सांगणार आहे. तर कसं ते आता मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणारच आहे. पण ते एक सांगते की हे जे मी क्रीम असं एक मस्त एक असं क्रीम तयार करणार आहे घरच्या घरी, आणि हे क्रीम जेव्हा तुम्ही वापराल, सर्वप्रथम आधी तुम्ही असं हाताला लावून पहा आणि मग त्याच्यानंतर चेहऱ्याला त्याला तुम्ही लावा. अप्रतिम असं हे क्रीम तयार होतं. हे तुम्ही क्रीम तयार करून ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता. बघा, तुमची स्किन इतकी छान ग्लो करेल, इतकी सॉफ्ट होईल ती स्किन जी आपली रफ झालेली असते थंडीमध्ये. तर हे क्रीम तुम्ही घरच्या घरी करा आणि पार्लरला जायचा खर्च वाचवा, आणि पार्लरपेक्षा मस्त ग्लो तुम्ही हे क्रीम वापरून करू शकाल. तर बघा तुम्हाला कसं वाटतं आहे ते. इथे मी हे एक चमचा दही घेतलं आहे. इथे मी मला घरात एकटीच असल्यामुळे मी हे थोडंसंच घेतलं आहे. तुम्हाला जर घरातले सर्व मेंबर्सना लावायचं असेल तर अधिक घ्या. एक चमचा दही हे मी असंच गाळणीत ठेवलं आहे की जेणेकरून त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं सोक होईल. एक अर्धा ते एक तास तुम्ही ठेवा, मग ह्यातलं पाणी सगळं निघून जाईल. आणि मग तुम्हाला दाखवते कसं करायचं. 15-20 मिनिटानंतर मी ही गाळणी काढली. बघा, एक ते एक असं 1-1.5 चमचा त्याच्यात पाणी साठलेलं होतं ते मी बाजूला काढलं. आणि आता त्याच बाउलमध्ये मी हे दही, 1 चमचा दही जे घट्ट झालं आहे ते घेतलं. आणि आता त्याच्यात मी खोबरेल तेल घालते. बदामचं तेल असेल तर तेही घाला, जास्मिन तेल घाला, जे तुमच्याकडे तेल असेल ते घाला. आणि मग त्याच्यात थोडंसं मी गुलाब पाणी घालते. आणि आता थोडंसं जास्त झालं आहे गुलाब पाणी, आणि हे असं व्यवस्थित आता त्याला मिक्स करून घेते. आणि हे आता आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवलं आणि थंड लावलं तरी देखील चालेल. आता त्याच्यासाठी हा बघा, आता माझा पहिला चेहरा होता तो आता स्वच्छ असा धुवून घेतला आहे. आणि आता हे क्रीम जे असं सॉफ्ट क्रीम झालं आहे, जे आपलं जे बाजारात किती तुम्ही पैसे घालून विकत घ्याल त्याच्यापेक्षाही हे आपलं क्रीम सॉफ्ट झालं आहे. आणि ह्यानी आपली त्वचा खूप छान होणार, सॉफ्ट होणार, नरम होणार, आणि बोलतात ना असं मॉइश्चराइज होईल आपली स्किन. जे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर लावता त्याच्यापेक्षा हे छान होणार. डोळ्यांना अजिबात लावायचं नाही आहे, लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मी नाही लावलं आहे. आणि हे असं लावून पूर्ण चेहऱ्याला लावून मानेला पण लावलं आहे. मान पण आपली काळी पडते. नंतर हाताला लावा, पायाला लावा, आपली जिथे जिथे त्वचा ड्राय होते तिथे सगळीकडे हे लावा. आणि बस 1-10 मिनटं ठेवा. थोडंसं सुकायला आलं की मग त्याला धुवायचं. हे बघा, असं मानेलाही मी लावून घेतलं आहे. तुम्ही एकदा करून बघा, अतिशय छान रिझल्ट येतो. हे बघा, आता असंच मी हे लावलं आणि कामं करत होती, भांडे बिंडे घासून घेतली, माझं हे सुकलं. आणि मग सुकल्यानंतर मी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेतला. तुम्हाला दिसेल बघा किती चेहरा जरा असं सॉफ्ट झाला आहे. जी ड्राय पडलेली होती ती सॉफ्ट झाली स्किन. बघू शकता. आणि बघा, आता स्वच्छ धुवून पुसल्यानंतर तुम्हाला फरक दिसेल. चेहरा असा उजळला आणि एकदम सॉफ्ट स्किन झाले. तर तुम्ही थंडीमध्ये हे असं नक्की ट्राय करून बघा. आशा करते माझी ही आयडिया तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्ही अशा तऱ्हेचं क्रीम घरात तयार करा, स्वतःच्या चेहऱ्याला मस्त ग्लो आणा, आणि अगदी बोलतात ना कमी पैशात ब्युटी पार्लरपेक्षाही छान फेशियल. आणि म्हणजे मी तर कधी आयुष्यात फेशियल केलं नाही आहे, पण मी एक सांगते की आशा करते हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अशा तऱ्हेचं क्रीम तुम्ही घरात तयार करा, आपल्या चेहऱ्याला लावा, चेहरा आणि स्किन एकदम मस्त ग्लो आणि सॉफ्ट मृदू मुलायम ठेवा.
आपापल्या मुलांना मिस्टरांना भावाला कोणाला लावायचं आहे त्या घरातल्या सर्व फॅमिली मेंबर्सना लावा आणि सगळ्यांच्या स्किनची तुम्ही काळजी घ्याल, काळजी घेतच असाल. आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बाय बाय, काळजी घ्या.